आज विधानसभेमध्ये नाणारवरती निवेदन करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हा प्रकल्प स्थानिकांच्या विरोधात लादला जाणार नाही. शिवसेनेची भूमिका अशी आहे की नाणार होता कामा नये, स्थानिकांवरती हा प्रकल्प सरकार लादणार नसेल. तर शिवसेनेने जी भूमिका घेतलेली आहे की 32(1)ची अधिग्रहणाची नोटीस ही सर्वप्रथम सरकारने रद्द करावी आणि हा प्रकल्प माननीय मुख्यमंत्री लादणार नसतील तर त्यांना जे काय त्या प्रकल्पाचं करायचं ते करावं. पण कोकणचं निसर्ग सौंदर्य, तिकडची समुद्रावरील मच्छीमारी, त्या भागातील जनतेचे उत्पन्नाचं साधन, या सगळ्या गोष्टीचा ऱ्हास होणार असेल, नष्ट होणार असेल तर हा विनाशकारी प्रकल्प या कोकणात होऊ देऊ नये आणि तो आम्ही शिवसेना होऊ देणार नाही, ही आमची भूमिका आहे. आणि त्यामुळे 32(1)ची अधिग्रहणाची नोटीस सरकारने रद्द करावी अशी शिवसेनेची भूमिका आहे. असं आहे की माननीय मुख्यमंत्री यांनी निवेदन करण्याची मागणी सभागृहाने केली होती आणि त्यामुळे राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं. त्या मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावरती शिवसेनेची जी काही ठाम भूमिका आहे ती मांडली आम्ही सभागृहामध्ये आणि त्यामुळे अधिग्रहणाची नोटीस रद्द करा. विनाशकारी प्रकल्प तो कसा आहे याबाबत या सदनाच्या पटलावरती आम्ही सर्व माहिती ठेवलेली आहे. तिकडच्या नाणारच्या ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन हा प्रकल्प नको अशा पद्धतीचं निवेदन देखील सरकारला दिलेलं आहे. त्यांचं म्हणणं जे आहे ते देखील आपण ऐकून घ्या आणि 32(1)ची नोटीस जी आहे अधिग्रहणाची ती रद्द करा, ही शिवसेनेची मागणी आहे.